महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी अखेर आज राजीनामा दिला आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपवला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात अखेर संजय राठोड यांची विकेट पडल्याचं पाहायला मिळत आहे. यावर भाजप अजून आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना जसे उद्धव ठाकरेंनी धाडस दाखवले तसेच धाडस राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार यांनी दाखवून धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडेंवरील आरोप खोटे असले तरी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत असलेले संबंध विसरून चालता येणार नाही असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. अशीच काहीशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न आता भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे. मात्र हे सरकार मंत्र्यांना पाठीशी घालतंय असा आरोप भाजपनं केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचं नेमकं काय होणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. खरंच भाजपनं केलेल्या या मागणीला राष्ट्रवादीकडून काही प्रतिक्रिया दिली जाते का? यासोबतच धनंजय मुंडे यांचा तपास समोर काय केला जातो याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे.